यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। सदा सरवणकर विधानसभा निवडणूक लढणार, निवडणूक लढवायची तर लढवा असं सांगत राज ठाकरेंनी सरवणकरांची भेट नाकारली। माहीम मध्ये तिरंगी लढत होणार। कोल्हापूर उत्तर विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा उलटफेर, मधुरिमा राजेंची उमेदवारी बदलून काँग्रेसकडून राजेश लाटकरांनाच तिकीट, मधुरिमा राजेंच्या माघारीमुळे सतेज पाटील नाराज। इंदापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार, प्रवीण मानेंची उमेदवारी कायम तर आंबेगावात ठाकरेगडाच्या संगीता निघोट यांची माघार नाही। सांगूनही अपक्ष अर्ज भरलेल्यांनी माघार न घेतल्यास पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा। मैत्रीपूर्ण लढतीच्या रस्त्यावर जाण्याची इच्छा नाही, 3 वाजता सर्व चित्र स्पष्ट होईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, मित्रपक्षांची यादी न आल्यानं एकाच जातीवर लढणं शक्य नाही, मराठा बांधवांनी अर्ज मागे घ्यावे जरांगेंचं आवाहन। देर आहे दुरुस्त आहे, मनोज जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत, जरांगेंच्या विधानसभा निवडणुकीतील माघारीनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। ही माघार नाही तर गनिमी काबा, माझा निर्णय दबावातून नाही, आंदोलन सुरूच राहणार, जरांगे आंदोलनावर ठाम। रिंगणामध्ये लढायला वाघाचं काळीच लागतं, गनिमी काव्याचा काळ गेला, जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल। नवाब मलिकांची उमेदवारी अजित पवार गटाकडून कायम, शिवाजीनगर मानकूरमधून नवाब मलिक लढणार, सूत्रांची माहिती। विरोधकांच्या मागणीनंतर अश्विन शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवलं, विवेक फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार, मवियाच्या काळामध्ये अश्विन शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप। संवैधानिक पदावर बसून रश्मी शुक्लांकडून भाजपचं काम, चुकीच्या पद्धतीनं शुक्लांच्या कार्यकाळामध्ये 2 वर्षांची वाट, रश्मी शुक्लांकडून विरोधकांचे फोन टॅप, नाना पटोलेंचा आरोप। नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, पटोलेंकडून रश्मी शुक्लांवर बेछूट आरोप, आशिष शेलार आक्रमक। गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, भाजपला बंडखोरी रोखण्यात यश, विनोद तावडेंनी समजूत काढल्यानंतर गोपाळ शेट्टींचा माघार घेण्याचा निर्णय। अलिबाग पनवेल पेणची जागा शेकापला सोडणार, काँग्रेसनं त्यांच्या कोट्यातील जागा सपाला द्याव्यात, संजय राऊतांची माहिती। आम्हाला बंडखोरी आणि मतांचं विभाजन टाळायचंय, बंडखोरी रोखण्यासाठी सर्वजणांचे प्रयत्न सुरू, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। 23 तारखेला अणुबॉम्ब फुटू दे, स्वप्न पाहायला खोकी लागत नाहीत, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, 23 तारखेला आपलाच अॅटम बॉम्ब फुटणार, शिंदेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत 6 नोव्हेंबरला सुनावणी, चिन्हाबाबतची माहिती बुधवारपर्यंत कोर्टात सादर करण्याचे अजित पवार गटाला आदेश। मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आज राज ठाकरेंच्या 2 सभा, 4 वाजता डोंबिवलीमध्ये तर 6 वाजता ठाण्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा। मुख्यमंत्री शिंदेची आज भिवंडीमध्ये संध्याकाळी 4 वाजता सभा, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सीएम शिंदेची जाहीर सभा। 22 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जेईई मुख्य परीक्षा, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार। यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।